विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे बेस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 8वी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठामधील उरलेला भाग अभ्यासणार आहोत। तो विद्यार्थी मित्रांनो पहा, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण बंगाल मधील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, त्यानंतर इंडिया हाऊस यांच्याविषयी सविस्तर माहिती मिळवली होती। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्या पुढील भाग अभ्यासणार आहोत। पहा, गदर चळवळ। पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश विरोधी क्रांती कार्याला गती मिळाली। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पहिलं महायुद्ध जेव्हा सुरू होतं तर त्यावेळेस काय झालं होतं, ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला गती मिळाली होती, म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध जे काही क्रांतिकारी कार्य करत होते त्याला वेग मिळाला होता। ब्रिटिशांच्या शत्रूची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवून आणता येईल, भारतीय सैनिकांची या प्रयत्नात साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते। तर पहा, क्रांतिकारकांना काय वाटत होतं, ब्रिटिशांच्या शत्रूची आपण मदत घ्यायची, म्हणजे ब्रिटिशांचे जे शत्रू आहेत त्यांची आपण मदत घ्यायची आणि भारतामध्ये आपण काय करायचं, सत्तांतर, म्हणजे सत्ता बदलवायची, सत्तांतर घडवून आणायचं आणि भारतीय सैनिकांची काय करायची, या प्रयत्नामध्ये आपण साथ घ्यायची, म्हणजे जे काही भारतीय सैनिक आहेत ब्रिटिशांसोबत काम करतात त्यांची आपण काय करायची, मदत घ्यायची, आणि अशा पद्धतीने क्रांतिकारकांना वाटत होतं। या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापन झाल्या आणि पहा, म्हणजे या संधीचा फायदा घेण्यासाठी क्रांतिकारक अनेक संघटना स्थापन झाल्या। तर गदर ही त्यातील एक प्रमुख संघटना होती। पहा, आणि गदर ही काय होती, त्यामध्ये प्रमुख संघटना होती। अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती। आता गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती, अमेरिका आणि कॅनडा या देशामध्ये जे काही भारतीय होते त्यांनी गदर संघटनेची स्थापना केली होती। लाला हरदया, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानपुजी इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते। आणि गदर संघटनेचे जे नेते होते त्यापैकी महत्वाचे कोण होते, लाला हरदया, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानपुजी इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते। गदर म्हणजे विद्रोह। गदर म्हणजे काय, विद्रोह। गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते। आणि पहा, एक मुखपत्र होतं या संघटनेचं, त्याचं नाव सुद्धा काय होतं, गदर हे होतं। या मुखपत्रातून ब्रिटिश राजवटीचे भारतावरील दुष्परिणाम निश्चित करण्यात येईल। आणि पहा, आता हे जे मुखपत्र होतं गदर संघटनेचं, तर यामध्ये जे काही ब्रिटिश राजवटीचे भारतावर कोणकोणते परिणाम होतात तर ते या ठिकाणी काय केले जातात, विशेष केले जातात, म्हणजे नमूद केले जात। भारतीय क्रांतिकारकांच्या 600 कृत्यांची माहिती सांगितली जाईल आणि यामधून पहा ब्रिटिश जे गदर जे मुखपत्र होतं त्यामध्ये ब्रिटिशांचे आपल्या भारतावर कोणकोणते दुष्परिणाम आहेत सत्तेचे याविषयी माहिती देत होते। तसेच भारतामध्ये जे काही क्रांतिकारक आहेत त्यांनी कोणकोणते 600 कृत्य केले त्याची सुद्धा माहिती या मुखपत्राद्वारे दिली जाईल। अशा प्रकारे राष्ट्रप्रेम आणि सशस्त्र क्रांती यांचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयांना दिला। आणि पहा, जे काही राष्ट्रप्रेम, म्हणजे जे काही आपल्या देशासाठी क्रांतिकारक काम करतात आणि सशस्त्र क्रांती, म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे, हे सर्व संदेश देण्याचं काम कोण केलं, गदर या मुखपत्राने केलं। ब्रिटिश विरोधी उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले। आणि पहा, आता ब्रिटिशांविरुद्ध उठाव करायचा आहे हे गदर संघटनेच्या नेत्यांनी ठरवलं होतं आणि त्यांनी असं ठरवलं होतं की आता जी काही युद्धजन्य परिस्थिती आहे, म्हणजे सध्या युद्ध सुरू आहे, तर त्या परिस्थितीचा काय करायचा, आपण फायदा घ्यायचा। त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याची योजना आखली। त्यांनी काय केलं, मग पंजाबमध्ये इंग्रजांविरुद्ध काय करायचा, उठाव करायचा, यासाठी त्यांनी काय केली, एक योजना तयार केली। लष्करमधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उद्युक्त केले आणि त्यांनी काय केलं, लष्करामधील जे काही भारतीय सैन्य होतं त्यांना काय केलं, त्यांनी प्रोत्साहित केलं। उद्युक्त केलं म्हणजे काय, प्रोत्साहित केलं। राजबिहारी घोष आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी उठावाचे नेतृत्व करावे असे ठरले। आणि हा जो काही उठाव होता पंजाबमध्ये करण्यात येणारा, तर या उठावाचं नेतृत्व कोणी करावं, राजबिहारी घोष आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी करावं असे ठरले। पण फितुरीमुळे ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागला आणि जो काही त्यांनी योजना आखली होती राजबिहारी घोष आणि विष्णू गणेश पिंगळे, तर या कोणीतरी फितुरी केली, म्हणजे ही माहिती जाऊन आपल्यापैकीच कोणीतरी इंग्रजांना सांगितली, तर त्या योजनेची माहिती ब्रिटिशांना लागली, पिंगळे पोलिसांच्या हाती सापडली आणि मग पोलिसांनी काय केलं, पिंगळे यांना पकडलं, त्यांना फाशी देण्यात आली। राजबिहारी घोष मात्र निष्ठून जाण्यात यशस्वी झाले आणि यामधून राजबिहारी घोष पोलिसांच्या हाती लागले नाही, ते काय झाले, यामधून यशस्वीरित्या ते निष्ठून गेले। जपानमध्ये जाऊन त्यांनी आपले क्रांतिकारी सुरू ठेवले। पहा, युद्ध काळात प्रदेशात अन्यत्रही क्रांतिकारी चळवळ कार्यरत होती। बर्लिन मध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरोधी योजना आखल्या। तर पहा, युद्ध काळात परदेशात, म्हणजे दुसऱ्या देशामध्ये सुद्धा काही क्रांतिकारी चळवळी कार्यरत होत्या। मग बर्लिन मध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, त्यानंतर भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी काय केलं, जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिशांविरोधी
या काही योजना आखल्या. सन 1915 मध्ये महेंद्र प्रताप बरकतुल्ला ओबिदुल्ला शिंदी यांनी काबूल मध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली. आणि पाचन 1915 मध्ये काय झालं, महेंद्र प्रताप आणि बरकतुल्ला आणि ओबिदुल्ला शिंदी यांनी काबूल मध्ये काय केलं, स्वतंत्र भारतीयांच्या हंगामी सरकारची स्थापना केली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, काकोरीकर सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यावर अनेक तरुण क्रांती मार्गाकडे वळले. तर पहा, सरकारची जी दडपशाही होती त्या दडपशाहीमुळे क्रांतिकारी जी चळवळ होती ती संपली का नाही. गांधीजींनी काय केलं होतं, असहकार चळवळ स्थगित केली होती आणि त्यामुळे काय झालं, अनेक तरुण क्रांती मार्गाकडे वळले. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले. पहा आता याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद, त्यानंतर रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारक काय झाले होते, एकत्र आले होते. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ लुटला. आणि पहा मग यांनी काय केलं, क्रांतिकार्याला जो काही पैसा लागतो तो जमवण्यासाठी त्यांनी काय केलं, रेल्वेतून नेला जाणारा सरकारी जो खजिना होता 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ लुटला, यालाच काकोरी कट असे म्हटले जाते. आणि सरकारने तत्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटके टाकली. पहा सरकारने काय केलं, मग यांनी जी काही सरकारी खजिना लुटला होता 9 ऑगस्ट 1925 रोजी, कुठे लुटला होता, उत्तर प्रदेशातील काकोरी या ठिकाणी, आणि म्हणून याला काकोरी कट म्हणतात. आणि सरकारने काय केलं, लगेच कारवाई करून या क्रांतिकारकांना काय केलं, अटक केलं. त्यांच्यावर खटले चालवण्यात आले. अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाही. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता ज्यांनी जे जे काकोरी गटामध्ये समाविष्ट होते, अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, त्यानंतर रोशन सिंग आणि राजेंद्र लाही यांना फाशी देण्यात आली. आणि चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाही, म्हणजे ते पोलिसांना सापडले नाहीत, ते पळून जाण्यात यशस्वी झाले. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जो काही काकोरी कट होता त्याविषयी सविस्तर माहिती मिळेल. त्यानंतर गदर चळवळ म्हणजे काय, कशा पद्धतीने गदर चळवळ कार्य करत होती याविषयी सुद्धा माहिती मिळवली आहे. उर्वरित जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.